व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पण मला आता काही नको. प्लीज सर, मला आता येऊ द्या ना, एकदा बघून तर घ्या मग ठरवा ना. नाही नाही, पण मला एकदा बघून तर घ्या, एकदा वापराल तर पुन्हा पुन्हा बोलवा. एक्सक्यूज मी सर. 1 2 3 4 बबली राइट? राइट सर. सर मला बोल ना. खर तर मला सर. कम ऑन बबली, हे सर वगैरे सगळं विसरून जा, जस्ट कॉल मी राज, ओके? काय ना बबली, हे सर वगैरे म्हटलं ना की जरा दुरावा राहतो. समोरच्याशी अगदी जवळीक निर्माण होते, एक प्रकारचा एक्स्ट्रा स्मूथनेस आहे त्यात. अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो खरं तेच बोलते मी. तुमच्यासारख्या हँडसम पुरुषांनी त्या स्मूथनेसचा अनुभव उद्या एकदा तरी घेतला पाहिजे. हवं तर टेस्ट घेऊन बघा ना. प्लीज प्लीज बघा ना. अहो काय, अहो घाबरू नका, त्यासाठीच तर कंपनीने आम्हाला अपॉइंट केलंय. आज रात्री माझ्या घरी कोणीच नाहीये, मी एकटीच आहे. आई बाबा बाहेर गेले. ऍक्च्युली आई बाबा मला एकटीला घरी सोडून जायला तयारच नव्हते, पण मग मीच त्यांना सांगितलं, यू डोंट वरी,
माझे राज सर आणि जिमचा ग्रुप मी घरी बोलवेन म्हणून. आता जिमचा ग्रुप कशाला आणखी? एक्झॅक्टली, म्हणून मी बाकी कोणाला सांगत नाहीये, फक्त तुलाच सांगते. किती लाजता हो तुम्ही, आणि बघितलं तर बघू देत ना, त्यात काय एवढं, सगळेच वापरतात. अहो मगाशी त्या शेजाच्या गोरे आजोबांनी केवढी छान टेस्ट घेतली म्हणून सांगू. गोरे आजोबा? ओ नाही, पण मी त्यातला मुलगा नाहीये. त्यातला म्हणजे तुम्ही दाढी करत नाही? एक मिनिट हा. अहो आमच्या कंपनीचं नवीन रेझर आहे. इतका वेळ तुम्ही रेझर बद्दल बोलत होता, मला वाटलं की तुम काय वाटलं. हा काय वाटलं? काय काय नाही काय नाही. मी तुझा फोन नंबर दिला आहे आईला, तिचा फोन आला तर जरा सांभाळून घेशील ना. डोंट वरी बबली, मी सगळं नीट सांभाळून घेईन. सो स्वीट ऑफ यू राज, मी तुझ्या फोनची वाट पाहिन. आता परत फोन कशाला आणखी? आई तुला फोन करेल, तिचा फोन आला की तू मला फोन कर. मग मी बंटीला फोन करून घरी बोलवे. बंटी? कोण बंटी? बंटी माझा बॉयफ्रेंड आहे, आज रात्री तोच घरी येणार आहे. आलो बाबा. सकाळी सकाळी कोण आहे? गुड मॉर्निंग पार्टनर. गुड मॉर्निंग. काय रे सावी घेऊन जात आहेत नाही तुला? एक तर आधीच उशीर झालाय मला. ए सोम्या, हे घर जरी तुझ्या मावशीचं असलं ना तरी अर्ध भाडं मी सुद्धा भरतो, समजलं ना? त्यामुळे ऐकू नकोस. राज माझं नाव सोहम आहे, कळलं? सोम्या नाही. बर बुवा मिस्टर सोहम दीक्षित. अरे काय झालं काय एवढं रागवायला? काय नाही रे, सकाळी सकाळी ती एक सेल्स गर्ल आलेली, डोकं फिरवलं तिने माझं. सेल्स गर्ल, वाव. पण तू काय करणार म्हणा राज, प्लीज. तसं नाही रे, हे बघ, आधीच तुला मुलींची भीती, त्यातनं आयुष्यात एक मुलगी आवडली, तिच्यासाठी घेतलेलं ग्रीटिंग हे इथेच पडलंय कधीपासून. काढलास त्या ग्रीटिंगचा विषय? आता समोर दिसलं म्हणून काढला. येतो मी. सोम ऑफिसला चाललायस? थांब मी 2 मिनिटात आलो. अजिबात नाही, निघतो मी. ठीक आहे ठीक आहे, जा जा. तुझी ती हिस्टॉरिकल बाईक चालू होईपर्यंत मी येईन सुद्धा. आय एम सो फास्ट यु नो. मोबाईलचं बिल आलंय 4000, ते भर आधी. सोहम तुला ना एका गोष्टीची गरज आहे, कॉन्फिडन्स. काय घेऊ साहेब? तू काही घे, आमच्यासाठी 2 मिसळ आणि 4 पावाण. तू पण ना राज, चलता है यार. सोहम रागावणं नसशील तर एक विचारू. विचार. त्या ग्रीटिंगवालीचं काय झोल आहे? राज आपण निघूया. कम ऑन सोहम, प्लीज सांग ना. बघा मस्करी नाही करायची. नाही करणार, सांग ना. त्यावेळी मी कॉलेजला होतो. म्हणजे पुण्यात? मी सेकंड इयरला होतो त्यावेळी मी पहिल्यांदा तिला पाहिलं. पूर्वा, पूर्वा पेंट्स. Hey!
माय टर्न टुडे. अगं पण मी तुला इथे इन्व्हाइट केलंय ना नोट्स घेण्यासाठी. बिल मीच देणार. एनीवे थँक्स सोहम. मोस्ट वेलकम. निघूया. ओके. काही राहिलं नाही ना? नाही. नक्की? अगदी नक्की. येताना मी फक्त नोट्स घेऊन आलो होतो, त्या तुला दिल्या, बस बाकी काहीच नाही. सोहम, मी तुला इथे फक्त नोट्स घेण्यासाठी नव्हतं बोलावलं. म्हणजे? म्हणजे अरे मी हा आता माझ्या लक्षात आलं. काय? ऍक्च्युली हेच, ऍक्च्युली मला समीरने सांगितलं होतं. काय? हेच की तुला इकोचा रेफरन्स बुक सुद्धा हवंय. रेफरन्स बुक? यार, समोरून मुलगी एवढ्या हिंट्स देते आणि तू मूर्खासारखा रेफरन्स बुक? अरे पण ती फक्त नोट्स घेण्यासाठीच आली होती. तिला फक्त नोट्स घ्यायच्या असत्या तर त्या कॉलेजमध्येच घेतल्या नसत्या का? तिने तुला रेस्टॉरंटमध्ये बोलावलं म्हणजे शी वॉज एक्सपेक्टिंग समथिंग मोर फ्रॉम यू यार. तर मलाही थोडस तसं जाणवलं, म्हणून तर मी ते ग्रीटिंग घेतलं ना तिच्यासाठी. आता त्या ग्रीटिंगची सुरळी करा आणि कुरवाळ्यात बस आयुष्यभर. दुसरं काय करू शकतो मी? आता तू काहीही करू नकोस. आणि हे बघ, तू आता कितीही ठरवलंस ना तरी काहीही करू शकत नाहीस. अरे कॉलेजचं प्रकरण हे असंच असतं, कॉलेज खतम बात खतम. खरंय यार, कॉलेज खतम बात खतम. ए सोहम, तू अजूनही प्रेम करतोस ना तिच्यावर? मग चल पुण्याला जा, शोध तिला आणि सरळ विचारून टाक. अरे आय काय त्यात, हा इस पार या उस पार. आता तिचं लग्न झालं असेल तर? तिच्या मुलांना चॉकलेट दे आणि परत ये. अरे लग्न झालं नसेल असा विचार कर ना. कम ऑन सोहम, चीअर अप यार. दॅट्स इट बॉय. चल ए, मला निघायला हवं, एका मीटिंगला जायचंय. ऑल द बेस्ट, बाय.
मी सर. वुड यू लाईक टू प्लेस एनी ऑर्डर? सर. ओ येस, ऍक्च्युली मी कुणाची तरी वाट बघतोय. ओके सर, पण तोपर्यंत काही वन कोल्ड कॉफी प्लीज. ओके सर, आमच्या शॉपने काही मॉकटेल्स इंट्रोड्यूस केलेत, वुड यू लाईक टू टेस्ट दॅम? सर, वी हॅव कोल्ड ब्रू, पायनॅपल क्रश. सो व्हॉट वुड यू हॅव सर? नाही नको, आता बाकी काही नको. काय म्हणजे? वन कोल्ड कॉफी, बाकी काही नको. ओके सर. तुला सांगतो सोहम, तिच्या हसण्यामध्ये एक जादू होती यार, जादू. तिला पाहिलं आणि असं वाटलं बस बस ये दुनिया यही रुक जाए. नाव काय तिचं? राणी, सोनिया, प्रीती, लक्ष्मी, शकुंतला, यापैकी काही असेल आपल्याला फरक पडत नाही. सोहम, आय मीन लव, लव ॲट फर्स्ट साईट यार. राज, तू ना अगदी वेगळाच आहेस. थँक्स. दर 20 मिनिटांनी एका नवीन मुलीच्या प्रेमात पडतोस. सोहम, मैं एक भवरा हूं, कभी इस गली पर तो कभी उस गली पर. तुझ्यासारखं नाही, वर्षानुवर्ष एकाच मुलीच्या प्रेमात पडून राहत आणि तेही प्रपोज न करता. सोहम, हा सर फरक आहे यार आपल्या दोघांमध्ये. होता, आता नाहीये. म्हणजे? मी रश्मीला फोन केला होता. कोण रश्मी? पूर्वाची मैत्रीण आणि माझी. रश्मी साउंड्स नाइस. राज, ओके सॉरी, काय म्हणाली ती? राज, उद्या सकाळी ती मला पूर्वाचा मुंबईतला पत्ता देणार आहे. अरे पूर्वा मुंबईतच आहे, एका मुली बरोबर रूम शेअर करते. क्या बात है सोहम, अपुन दोनों की तो निकल पड़ी. येस. एक्सक्यूज मी सर, वुड यू लाइक टू प्लेस सम ऑर्डर? आई मीन ऍक्च्युअली मी थोड्या वेळाने सांगतो. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. ओ हाय सर. हाय, हाऊ आर यू? फाईन. तुम्ही काही ऑर्डर केले का? करतोच आहे. बर, एक्सक्यूज मी, माझ्यासाठी? सहजच वाटलं म्हणून आणलं. थँक यू सर, पण ड्युटी आज मध्ये मी हे एक्सेप्ट नाही करू शकत. मग आपण ड्युटी आज नंतर भेटूया ना? पण तुम्हाला कसं कळलं की मला चॉकलेट्स आवडतात? त्याचं काय आहे, जनरली गोड माणसांना गोड गोष्टी आवडतात ना. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. बाय द वे, तुम्ही फारच गोड बोलताय. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. बाय द वे, मी राज. नाईस मीटिंग यू. आपलं नाव? मी. देयर इज कॉल फॉर यू. एक्सक्यूज मी, मी आले. ओके. राज, तू इकडे काय करतोय? अरे सोहम, हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे नाही का? अरे रश्मीचा फोन आला होता. पूर्वा इकडे जॉब करते यार. काय सांगतोस का यार? हो ना, तिला सर भेटायला आलोय. अरे मग ती आहे कुठे? तिलाच तर शोधतोय रे. किती वर्षांनी भेटतोय आपण, कसा आहेस तू? फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? एकदम मजेत. अरे कॉलेज नंतर कुठे गायब झालास तू? राज, कसला विचार करतोय? आता काय राहिले विचार करण्यासारखं? सगळं संपलंय. काहीही संपलेलं नाहीये. अरे पण सोहम आधीपासूनच प्रेम करतो रे तिच्यावर. अरे पण तू जेव्हा तिच्या प्रेमात पडलास तेव्हा तुला माहित होतं का की हीच त्याची पूर्व आहे म्हणून?
पण तरीही छोड ना यार, हा डरपोक माणूस पुढची 5 वर्ष तरी तिला प्रपोज करणार आहे का? तेही आहेच म्हणा. हे बघ, प्रेमात सगळं चालतं, आता अजिबात मागे हटायचं नाही. त्यापेक्षा सोहमलाच बाजूला काढलं तर? सोहमला बाजूला काढलंच पाहिजे. हे राज, आय एम सो सॉरी, आम्ही दोघंच बोलत बसलो. पूर्वा हा राज, राज ही पूर्वा. अरे आमची ऑलरेडी ओळख झाली आहे. हा म्हणजे त्याचं काय की मी अधून मधून इथे येत असतो ना कॉफी प्यायला. चला शेवटी तुम्हाला माझं नाव कळलंच. फारच उशिरा कळलं. म्हणजे उशिरा का होईना कळलं हे महत्वाचं. हो अरे पण तुम्ही दोघं एकमेकांना कसे ओळखता? पूर्वा राज आणि मी रूम पार्टनर्स आहोत. हे दॅट्स ग्रेट. पण मग आई बाबा? ते पुण्यालाच असतात. हो गाईज, मला निघायला हवं, ड्युटीवर आहे ना. बाय. आणि हो सुहम, फोन कर. बाय बाय. राज, कशी वाटली पूर्वा? छान आहे. हे आणि तुझं काय झालं? भेटलास त्या मुलीला, तुझ्या ड्रीम गर्लला? ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये एक काटा आलाय, मोठा काटा. आधी त्याला बाजूला काढलं पाहिजे. काय राज, काय ठरवलंस? नाही यार, मला नाही जमणार. अरे सोहम माझा चांगला मित्र आहे. ठीक आहे, मग पूर्वाला विसरून जा. हे जमेल तुला? नाही. मग आता जास्त विचार करत बसू नकोस. चलो आताच का मला लाग. काय राज, तू काय बोलतोयस? सोहम पूर्वा फ्लर्ट आहे. मुलांना आपल्या जाळ्यात ओढणं, त्यांना फसवणं हॉबी आहे तिची. राज तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे पूर्वा तशी मुलगी नाहीये. मला माहिती होत तू असा रिॲक्ट होणार. अरे पण मी गेली 5 वर्ष ओळखतो तिला. 5 वर्षांपूर्वी ओळखायचा आज, ते सुद्धा पुण्यात. हो अरे पण तेव्हा ती अशी नव्हती. सोहम तेव्हा आणि आता मध्ये सगळंच बदललंय. ही मुंबई आहे मित्रा. अरे इथे आल्यानंतर भले भले बदलतात तर पूर्वा काय चीज आहे? नाही राज, तरी माझा विश्वास नाही बसणार. मला माहित होत तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. अरे किती अफेअर सांगू तिची तुला मी. तिच्या कॉफी शॉप मध्ये काम करणारा विकी, भवानी दास ज्वेलर्सचा मुलगा अक्षय. अरे आणखी किती नाव सांगू. ठीक आहे, मी उद्याच जाऊन या सगळ्यांना भेटतो. त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. काय? आत्महत्या. काय? होय, कारण त्या दोघांनीही तिने फसवल्यानंतर आत्महत्या केली, संपवून टाकले स्वतः. ठीक आहे, मग मी उद्याच जाऊन पूर्वाला भेटतो आणि विचारतो खरं काय आहे ते. वा, तू तिला जाऊन विचारणार आणि ती तुला सांगणार की बाबा सोहम ही फ्लर्ट आहे, माझ्यापासून सावध रहा. कम ऑन सोहम. आणि जरी तू तिच्याशी हट्टाने लग्न केलंस तर माझी बहिणी म्हणून मी तिच्याकडे कुठल्या नजरेने बघू यार. पण आता मी काय करू राज? विसरून जा तिला आणि मला वचन दे की तू तिला पुन्हा कधीच भेटणार नाहीस. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा, यस, कि फिर जुड़ ना पाया.
हाय पूर्वा, काय झालं? काही नाही ग, काहीतरी आवाज येतोय म्हणून बघत होतो. अच्छा, तू कुठे कॉफी शॉपला चाललीस ना? हो. चल ना, मी तुला ड्रॉप करतो. अरे कशाला उगाच, आताच बस मधून उतरले आणि 5 मिनिटंही लागणार नाहीत, मी जाईन. अगं, मी काय तुला खास सोडण्यासाठी म्हणून तिकडे येत नाहीये, माझं तिकडे कामच आहे, म्हटलं जाता जाता तुला ड्रॉप करतो. बरं चल. सॉरी, बसू. बस ना. राज, तू बस, मी आलेच. ओके. आणि हो, मला लिफ्ट दिल्याबद्दल माझ्याकडून तुला एक एस्प्रेसो. As you wish. हाय, इकडे काय करतोय? अरे सोहम, तू इकडे कसा? पूर्वाची आठवण झाली, म्हटलं भेटायचं नाहीये, निदान लांबून बघूयात तरी. एका मित्राने मैत्रीची शपथ घातलेली ना, मोडणार कशी. पण बरं झालं आलो, ते खरं काय ते कळलं. ऍक्च्युली सोहम, अरे काय झालं माहितीये का? काय? अरे तर कसं सांगू सोहम. अरे तू तू पुण्याहून कधी आलास? पुण्याहून? हो, तू कायमचा पुण्याला शिफ्ट झाला होतास ना? बोलला. राज म्हणाला मला. सो प्लीज, अरे माझं ऐकून तर घे ना. आता काय सांगणार आहेस आणखी? हे बघ, मला मान्य आहे की मी तुझ्याशी खोटं बोललो, कारण मी सुद्धा खरंच तिच्या प्रेमात पडलो यार. पण तुझ्या आधी मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि तुला हे चांगलं ठाऊक होतं. नाही सोम, मी तिला भेटलो तेव्हा मला अजिबात माहित नव्हतं की तीच माझी पूर्व आहे म्हणून. काय बोलतो तुझ्या? तीच तुझी पूर्व आहे म्हणून, तुझी शपथ. आता कळलं ना, आता माझ्या वाट आता माझ्या वाटेतून बाजूला हो. ते शक्य नाही, आता मी खूप पुढे निघून गेलोय. मग तसाच परत मागे ये. इम्पॉसिबल, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. आणि मी तुला तिच्या बरोबर जगू देणार नाही. हे बघ सोहम, पूर्वाच्या मनात काय आहे आपल्या दोघांनाही माहित नाही. आपल्यापैकी कोणीच तिला प्रपोज केलं नाहीये. दोघांनाही आपापले चान्सेस ब्राईट वाटतायत. मग म्हणूनच आपण दोघांनाही आपापले प्रयत्न चालू ठेवायचे. जो जीता वैसे कंद. नो वे राज, तू गपचूप बाजूला हो. दिस इज नॉट फेअर. आणि तू ही गोष्ट स्पोर्टिंगली का घेत नाहीयेस? तुझ्यात ना कॉन्फिडन्स नाहीये. शट अप. माझं तोंड बंद करून तुझ्यात कॉन्फिडन्स येणार नाहीये. आणि हे बघ, समज मी तुझा मित्र नसतोच तर? हे बघ सोहम, जर ती माझ्या नशिबात असेल तर ती मला मिळेल, नाहीतर दॅट्स द स्पिरिट. आजपासून या स्पर्धेत आपण दोघे आहोत. करी फिदा ही मेनका, ही मेनका.
सुनी हळूच जीव चावणे मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली तिची अदा करी फिदा हिमेनका कुणी सणून निघाली परी म्हणू की सुंदरा तिची तरा असे जरा निराळी तिची अदा करी फिदा हिमेनका 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 कुणी सणून निघाली घरीच जाणार ना हो चल ना मी तुला ड्रॉप करतो अरे उगाच कशाला मी जाईन कम ऑन पूर्वा डोंट बी सो फॉर्मल प्लीज बरं सर एक मिनिट हाय सोहम हाय पूर्वा हे हाय करे काय झालं काही नाही जरा बाईक स्टार्ट होत नाही यार तुझं नाही नेहमीच आहे आता एक तास बेस घालवशील एक तास सोहम मला खूप उशीर होईल रे मी निघू का ओके ओके बाय पूर्वा कुठे घरी चाललीस ना हो चल बस ना मी तुला ड्रॉप करतो अरे उगाच कशाला ओके युअर चॉईस सोहमने सोडलेलं चालतं मी काय एवढा वाईट मुलगा नाहीये हे कम ऑन तुझा काहीतरी गैरसमज होतो ओके बरं चल सोहम आय एम रिअली सॉरी पण मला खूप उशीर होईल ओके बाय बाय बसू बसू बाय ओके गुड लक बॉय हाय पूर्वा राज बोलतोय राज हाय काय म्हणतोयस काही नाही अगदी सहजच फोन केला होता सहजच नाही ऍक्च्युली मी आज संध्याकाळी एक छोटीशी पार्टी देतोय तू येशील ना पार्टी आता पार्टी सहजच नसणार ना नाही अगदी सहजच नाहीतरी संडे आहे म्हटलं देऊया पार्टी
राज आपण दोघच जाणार की? अगदीच काही दोघं नाही, सोहम पण येतोय ना, आणि अगं माझे बाकीचे मित्र पण येतात ना कदाचित. ओके ठीक आहे, डन डन. आज संध्याकाळी 7 वाजता हिल टॉप रेस्टॉरंट. बाय. हाय. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा फोन? तेच मी तुला विचारतोय राज, कोणाचा फोन होता? पूर्वाचा होता. चल काहीतरीच काय. अच्छा, ह्या फोन बद्दल विचारतोस तू? काही नाही रे, रॉंग नंबर होता. चल मी जरा जाऊन फ्रेश होऊन येतो. रॉंग नंबर काय? आता तुला दाखवतोच मी रॉंग नंबर कसा असतो ते. जी भेटण्याची जागाच बदलतो. हिल टॉप हिल व्ह्यू. चल हो ना बाबा सुरू. यार हा मोबाईल का बंद आहे? सकाळी चार्ज केला होता, याला पण नेमकं आता बंद पडायचं होतं. ए सोहम, तू काय केलंस? काहीतरी बडबडू नको. तुझा फोन मी कशाला घेऊ? बिल भरलं नाही. ए माझी सर्व्हिस नाही, हँडसेट बंद आहे. हो आणि तेही नेमकं बाहेर जाताना. कुठे स्पेशल मीटिंगला चाललायस? स्पेशल नाही पण इम्पॉर्टंट आहे. गुड लक बॉय. मीटिंग साठी गुड लक. चल येतो मी. इथे? इथे म्हणजे इथेच भेटायचं होतं ना आपण? कोण, कधी, कुठे, कस? राजनी काही सांगितलं नाही का तुला? राज? हा राज. नाही काय, नाही बुवा काय. काही सांगितलं नाही, असं काय करतो राज? अच्छा म्हणजे राजने तुला इथे बोलवलं होतं? हो, आणि तो म्हणाला की तू सुद्धा येतोयस त्याच्या बरोबर. मला काहीच नाही बोलला तो. पण काहीच नाही बोला. पण मग तू इथे काय करतोस? मी अगं एक काम होतं माझं इथे बाजूला, तर म्हटलं की इकडे कॉफी खूप छान मिळते रेस्टॉरंट मध्ये, म्हटलं कॉफी पिऊयात म्हणून मी. मला काही कळतच नाहीये हा असं काय वागला. तो ना ग, तो तसाच आहे. काय? जाऊ दे पूर्वा. मी काय म्हणतो पूर्वा, आपण आपण घेऊया कॉफी. पण तू आताच घेऊन आलायस ना? हो आता घेतली आहे मी कॉफी. पण काय, कॉफी खूप छान मिळते इकडे आणि तुझ्या बरोबर घेईन ना कॉफी, त्यात काय. नको रे सोहम, माझा अजिबात मूड नाहीये. त्या राजनीने माझं डोकंच फिरवलंय. वा कदाचित माझ्याशी बोलल्यानंतर तुझा मूड बदलेल. निघूया, बराच उशीर झालाय. का ग, कंटाळलीस? नाही रे, पण उद्या ड्युटी पण आहे आणि मग जायचंही आहे, तर मग निघूया. चल. रागवलास? नाही ग, ऍक्च्युली नो पूर्वा, नाउ इट्स माय टर्न. आणि बाय द वे आज मी तुला नोट्स घ्यायला बोलवलेलं नाही. अजून लक्षात येते तुझ्या? लक्षात ठेवलंय.
आपण किती वेडेपणा करायचो ना कॉलेजमध्ये. स्टुपिड. यार बॅटरी ड्रॉवर मध्ये कोणी ठेवली? अरे असं तुझी बाईक नाही आणलीस? आज मला रिस्क घ्यायची नव्हती. काय कधी बंद पडते का ती? काही सोहम. अरे एक मिनिट सोहम, राजचा फोन आहे. लोचा. पूर्वा मला वाटतं तू हा फोन घेऊ नयेस, काहीतरी कारण सांगणार का तो? बघ हा, जस्ट अ सजेशन. यू आर राईट, ऍक्च्युली माझाही मूड नाही आहे. येऊ मी? ओके. गुड नाईट. गुड नाईट. आणि हो, थँक्स सोहम, आज माझी संध्याकाळ खूप छान गेली. बाय. बाय. पूर्वा, आज माझी ही संध्याकाळ खूप छान गेली. काश के अब होश में हम माने ना पाए. करे काय झालं? काय झालं नाही ते विचार राज. राज आज माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर संध्याकाळ होती. करे कुठे होतास? मी ना, ए पण मोबाईल सुरू झाला ना तुझा? हो यार. अरे बॅटरीच नव्हती मोबाईल मध्ये, त्या ड्रॉवर मध्ये मिळाली मला. तुला कसं कळलं माझा मोबाईल सुरू झाला ते? सहजच रे, येस केलं मी. सोहम मला खरं सांग, तू कोणाबरोबर होतास? मी ना, आता लपवायचं काय? पूर्वा बरोबर. काय म्हणजे माझ्या मोबाईलची बॅटरी तूच काढली असणार? मी? होय होय, असेलही. सोहम दिस इज नॉट फेअर. अच्छा म्हणजे तू पूर्वाला लिफ्ट देणं फेअर आहे, तू माझी बाईक बिघडवणं फेअर आहे. राज, everything is fair in love and war. Take care. राज तुला काहीच कसं वाटत नाही रे, काल मी तिथे एकटीच मूर्खासारखी उभी होते. कसं शक्य आहे? अगं मी 7:30 वाजेपर्यंत तिकडे उभा होतो. म्हणजे मी खोटं बोलतीये? अगं पूर्वा मला तसं नाही म्हणायचंय, पण मी खरंच हिलटॉप रेस्टॉरंटच्या गेटवर उभा होतो. हवं तर त्या दरबानला विचार. हिलटॉप? अरे तूच तर SMS करून सांगितलेलंस ना की जागा बदलली म्हणून. हिलटॉपच्या ऐवजी आपण हिलव्यूला भेटणार होतो. कोण मी? हो तुला सांगतो पूर्वा, हे सगळं त्या सोहमनेच केलंय. राज प्लीज, यामध्ये सोहमला आणू नकोस, मी त्याला चांगलंच ओळखते. आणि मला एक सांग रे, तो असं का करेल? अगं कारण. कारण काय? जाऊ दे, इथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मे बी. एनिवे आय एम सॉरी. इट्स ओके पूर्वा. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट राज. थँक्स. बाय. एक्सक्यूज मी. येस. एक प्लेट पोळी भाजी. हां पोळी भाजी? सर तुम्हाला इथे बर्गर, पिझ्झा, फ्रँकी वगैरे मिळेल. ते काय असतं? सर ते खाण्याचे पदार्थ आहेत. बोलताना जिभेचे तुकडे पडतील, मग खायचं काय? यू हॅव अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. यू हॅव अ व्हेरी ब्युटिफुल स्माइल. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. सॉरी मी तुम्हाला त्रास दिला का? नो सर, इट्स ओके. नाही हल्ली कोणाकडे दुसऱ्यांसाठी वेळ असतोच कुठे. खरंय सर. बरं मी काय म्हणतो, तुम्ही पिझ्झा मध्ये भाज्या वापरता का? भाज्या? हो वापरतो. येस, मग तुम्ही त्या देऊ शकता ना? आय एम सॉरी सर, पण मी तुम्हाला त्या भाज्या नाही देऊ शकत. मग काय देऊ शकता? काय नाही, मग दुसरं काय देऊ शकता? सर आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मला ह्यातलं नीट काही माहीत नाहीये. प्लीज तुम्ही दुसरा कोणाला तरी विचारा. एक्सक्यूज मी. Mm-hmm.
ओ ओ काका, तुम्हाला पोळीभाजी हवी होती ना? हे बघा, इतना असं सरळ गेलात ना की डाव्या हाताला पोळीभाजी केंद्र आहे. मजा आणि खा पोळीभाजी. असं काय करताय, तुम्हाला हवी होती ना पोळीभाजी? कोण म्हणाल? कोण काय, आता तुम्हीच म्हणालात ना आतमध्ये. अच्छा अच्छा अच्छा, ते होय, ते आपलं असंच टाइमपास. टाइमपास? टाइमपास त्याचं काय आहे? मला त्या मुलीशी बोलायचं होतं. बोलायला विषय नव्हता म्हणून मग पोळीभाजीचा विषय काढला. काय वेडबीड लागलं की काय तुम्हाला? वेड लागलंय. मला त्या मुलीनं वेड केलं, प्रेमात पडलं मी तिच्या. कोणाच्या? पूर्वाच्या. ए उकडा चावल, कैलाश भी वाटते की नहीं? हां धिना धिंदा जानी, लड़की के मामले में जिसने की शर्म उसके फूटे करम, ध्यान में रखना. ओ पण तुमचं वय काय, तिचं वय काय? ए चिरकोट, जास्त बोलायचं नाही काय? ती तुझ्या नात्यात लागते काय? नाही पण मग सोड ना भाऊ, कशाला डोक्याला त्रास देतोस स्वतःच्या आणि माझ्या? पण घरी घेत नाही काय? नाही, आमच्याकडे सगळे रात्रीच घेतात. जातो काय आता? पण तुम्ही जे करताय ना ते बरोबर करत नाही. ते माझं मी बघून घेईन. आम्ही तेच करतो जे आम्हाला पटत. आता आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे आम्ही अस्मादिकाना माधव मालवणकर म्हणता. काय म्हणजे तो म्हातारा पण तिच्या मागे? अगदीच काही म्हातारा नाहीये, पण थोडासा मिडल एज्ड आहे. पण एवढं असूनही तो तिच्या मागे म्हणजे नक्कीच कोणीतरी शहाणा असणार. हे बघ सोहम, तो शहाणा असू दे नाही तर वेडा असू दे, आपल्याला काय फरक पडतोय? पूर्वा तर वेडी नाहीये ना. बस तेही बरोबर आहे म्हणा, पण राज यार मला असं वाटतं आपण पूर्वाच्या बाबतीत कोणती रिस्क घ्यायला नको. कम ऑन यार सोहम, यात कसली आली रिस्क? राज पण तरी ठीक आहे, तुला जर एवढंच वाटत असेल ना तर आपण दोघही बोलूया तिच्याशी. अरे सर, आज तुम्ही चक्क पिझ्झा खाताय? आता तुम्ही पोळीभाजी देत नाही म्हटल्यानंतर, आणि तसही नशिबात कुठे आमच्या खर्च जेवण? ऍक्च्युली सर मी विचारू नये, पण एनी प्रॉब्लेम? विचारू नकोस, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एनिवे तुम्हाला अजून काही हवंय का? ड्रिंक्स वगैरे? नको. तुझं नाव काय म्हणालीस? मी कुठे म्हणाले? मग म्हण ना. पूर्वा, पूर्वा पेंडसे. छान आहे. हा पिझ्झा, हे पिझ्झा छान आहे. ओ पिझ्झा. कोण? मी? हा तुम्हीच. अरे पोळीभाजीवाला काय? मिस्टर माधव मालवणकर, आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हा काय बोला? ओ माधव मालवणकर, तुम्ही पूर्वाचा विचार डोक्यातून काढून टाका. नाही काढणार पुढे. असं कसं चालेल, तुम्हाला काढावंच लागेल नाहीतर. ए टोंगरू, तुला काय वाटलं रे? या चष्म्यावाला गुंडाला तू मला टरकवायला घेऊन आलायस आणि मी टरकेन? हो हो, गुंड कोणाला म्हणता? चष्म्यावाला. हो चष्मा घातला म्हणून काय झालं? एका प्रतिष्ठित कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे मी. मग त्यात काय झालं? मी सुद्धा SACB नावाच्या फॉरेन बँकेत कामाला आहे, आणि आजकाल तुझ्यासारखी शिकलेली पोरं गुंडगिरीकडे वळतायत. प्रॉब्लेमच झालाय ना आजकाल. अरे तुमचा फालतू टाइमपास बंद करा, मुद्द्याचं काय ते बोला. मला एक कळत नाही, तुम्हा दोघांच्या आयुष्यामध्ये काय एवढं टेन्शन आहे? म्हणजे आम्ही दोघही प्रेम करतो पूर्वावर, आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचं तिच्याशी. दोघांनी? मम्मी पण येतो, आपण तिघांनी लग्न करूया तिच्याशी. दोघांना म्हणजे
दोघांपैकी ज्याला पटेल त्याला। मग असं करा, तुम्ही दोघांनी स्वस्त घरी बसा, कारण आता आम्ही आलेलो आहोत, तुम्हा दोघांचे चान्सेस संपलेले आहे। ओ, तुम्ही काय स्वतःला मोठे लेडी किलर समजता काय? समजत नाही आहे, यानी हम सौदागर है और मुंबई में हमारे 14 घर है। ओ बंदरून किचन, तोंड बघितलं का कधी आरशात? चला संदर्भासहित स्पष्टीकरण देतो। हे प्रकरण नंबर 23, वर्षा जामखेडकर, एअर होस्टेस आहे, मुंबई हैदराबाद, फक्त तासाभराचा प्रवास, तेवढंच पटवली। तासाभरात? मग हे प्रकरण नंबर 24, सविता कारखानीस, मी जिथे टेलिफोन बिल भरायला जातो ना तिथे काउंटरवर कामाला आहे, असंच एकदा बिल भरायला गेलो आणि पटवली। मग हे प्रकरण नंबर 25, रंभा जगदाळे, पिक्चर मध्ये साइड डान्सर आहे, असं एकदा शूटिंग बघायला गेलो आणि बस। तुमच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून आम्ही धन्य झालेलो। पण कशावरून हे सगळं खरंय? हे असे फोटो तर कुठेही मिळू शकतात। ये चोमड्या वाटलंच मला, थोपाडावरून तू दीड क्षणाच वाटतोस। फोटोच्या पाठीमागे फोन नंबर आहेत, खात्री करून घे। करतोस खात्री? नाही नको, जाऊ दे। म्हणून म्हटलं माझ्या वाटेत आडवे येऊ नका। बाकी मागे काय घालायचं तो गोंधळ घाला, माझी आतापर्यंत सक्सेसफुल 26 प्रकरण झालेली आहेत, हे 27 प्रकरण सक्सेसफुल होणारच। मी पूर्वाला पटवणारच। ओ मालवणकर, ओ तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारा, तुम्हाला हे सगळं कस काय जमत? खरे सांगू का? अगदी सोप आहे, मुली पटवण्याचा एक फॉर्म्युला आहे, तो प्रत्येक मुलीप्रमाणे थोडस मानलं तर थोडस स्ट्रॉंग करायचं, बस तुम्हाला सांगतो। फॉर्म्युला काय तो सांगा ना। अगदी सोप आहे, सुरुवातीला थोडं अटेन्शन, मग थोडं इमोशन, मग थोडं टेन्शन, मग सहवीला सेन्सेशन की फायनल डिक्लेरेशन की बस, हे एवढं जमलं की काम टकाटक आहे की नाही? एकदम सोपा फॉर्म्युला, एकदम सोपा आहे फॉर्म्युला, एकदम सोपा फॉर्म्युला आहे। अरे घोर तपस तपस तपस, खूप मेहनत करायला लागते, ढोपरे फोडून घेतल्याशिवाय सायकल चालवता येत नाही, तो प्रमाणे कानाखाली सँडल खाल्ल्याशिवाय हा फॉर्म्युला येत नाही। एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची 26 प्रकरणं झालीत बरोबर, पण फोटो तर 25च दाखवलेत। 26वं प्रकरण काय? ते माझं एकमेव फसलेलं 26वं प्रकरण, सांगत कधीतरी 26 तर गरगर त्या मामाने आपलाच मामा बनवला यार। मामा मामा? अरे मामा मामा यार, माधव मालवणकर मामा। तुला सांगतो सोम, आता आपलं काय नाही होणार यार। तू मोठा गेला होतास ना तिला लिफ्ट द्यायला, आणि तू तू रे तू पण गेला होतास ना तिला कॉफी पाजायला, ए पण दारू पेक्षा कॉफी बरी नाही यार। ए पण आता आपण काय करायचं? आता आता आपण तिच्या लग्नाला जायचं, अक्षता वाटायला,
बोला ना माधव, काय सांगायचं होतं तुम्हाला? सांगायचं तर आहेच ग पूर्वा, मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्याशिवाय मला बाकी काहीच सुचत नाही. लग्न करशील माझ्याशी? सोहम. हा काय झालं राज? मी एक खूप भयानक स्वप्न बघितलं यार. माधव आणि पूर्वाच? हो, तुला कसं कळलं? कारण मी सुद्धा माधव आणि पूर्वाचं स्वप्न बघितलं आणि त्या मामानं चक्क तिला प्रपोज केलं आणि ती पूर्वा तर झालं, सगळं संपलं आता. का रे? अरे असं म्हणतात की पहाटेची सगळी स्वप्न खरी होतात आणि इथे तर भल्या पहाटे आपण दोघांनी एकच स्वप्न बघितलंय. म्हणजे बोमला राज. आता काय करायचं? त्या मामाचा काटा काढला पाहिजे. हा, आधी त्याला बाजूला करू, मग आपलं काय ते बघता येईल. पण राज, तो मोठा फांदेबाज माणूस आहे यार, त्याला बाजूला कसा करणार? त्यासाठी आधी त्याची कुंडली काढली पाहिजे. पण आपल्याकडे त्याची जन्मतारीख जन्मवेळ कुठे आहे? अरे म्हणजे माहिती काढली पाहिजे यार. हा, ती कशी काढणार? आहे त्यासाठी एक व्यक्ती आहे. कोण रे? भाभी. हे नाही हा, मी असल्या कुठल्या तरी बाईकडे अजिबात येणार नाही, सांगून ठेवतो. शिशी. अरे बाई नाही रे. मा? डिटेक्टिव भानुदास भिंगे, भाभी. अच्छा, असली भानगड आहे तर मग काय, आम्ही तुमच्याकडे नकली भानगड घेऊन येऊ काय? याला सांग रे बाबा. सोहम प्लीज प्लीज प्लीज. अच्छा मला एक सांगा, तुम्ही दोघ त्या मुलीचे कोण? हो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुम्हाला दिलेलं काम करा ना. त्या माधव मालवणकरची आम्हाला खडान खडा माहिती हवी. 5,000 रुपये होतील. 5,000? काय खाऊ आहे काय? मग तुम्हीच काढा माहिती, खिशात पैसे नाही तर ओरडतो केवढे मोठे. त्याचं काय ना? काय त्याचं काय ना? थोडस कन्सेशन मिळालं असत तर. अर्धी माहिती देऊ चालेल? येऊ दे. ये 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 ये. कोणीतरी येत आहे. कोणी येत नाही, चहा येतो. चेहऱ्यावरून दिसतंय की तुम्ही चहा पिऊन आलेलाच आहात, तेव्हा तुम्हाला चहा घेण्याचा आग्रह न करता मी चहा घेऊन येतो, तोवर तुम्ही निर्णय घ्या. आलो. राज. अरे असं काय हा? असं म्हणजे? म्हणजे नक्की डिटेक्टिव्हच आहे ना? अरे किती विचित्र वाटतोय तो. कितीही विचित्र असला तरी आपण आपलं काम ह्यालाच द्यायचंय. का? अरे का म्हणजे काय, कारण हाच डिटेक्टिव्ह आपल्याला परवडू शकतो. मग द्यायचा ना कॉन्ट्रॅक्ट? बघ बुवा तू. पण पैशाचं काय करायचं? देऊ असं म्हणायला काय जाते. एकदा का आपलं काम झालं की द्यायची याला कल्टी. हा येडा आपलं काय वाकडं करणार आहे. मग काय ठरलं तुमचं? त्याचं काय ना, आमचा निर्णय झालाय. आमचं काम तुम्हीच करणार. व्हेरी गुड. चला 2,500 रुपये द्या. 2,500? आता? म्हणजे काय ऍडव्हान्स? माझी प्रोसिजर आहे ती. भिंगे साहेब, एवढी कॅश आमच्याकडे नाही आहे. आता एक मिनिट, माझ्याकडे 200 किती आहेत? अजून काढणार, अजून काढणार. 500 रुपये आहेत. आणि पुढच्या मीटिंगच्या वेळी आम्ही तुमचे उरलेले सगळे पैसे एकदम. माझ्या कपाळावर लिहिलंय काय मी आहे म्हणून? नाही. हा पोरखेल थांबवा आणि 2,500 रुपये जमतील तेव्हा माझ्याकडे या. ऍडव्हान्स घेतल्याशिवाय मी कामाला सुरुवात करत नाही. पूर्वा, कसं सांगू तुला, माझी ना खूप घुसमट होते ग. माणसाने सहन तरी किती करायचं? चांगल्या माणसाचीच परीक्षा घेतो. अहो माधवजी प्लीज, तुम्ही असे रडू नका. हे घ्या, हे घ्या प्लीज. डोळे पुसा, शांत व्हा आणि सांगा मला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. प्रॉब्लेम म्हणजे माझी बायको. त्या भांडतात तुमच्याशी? नाही ग, खूप प्रेमळ बिचारी ती आणि भांडायला
बोलायला तरी आलं पाहिजे. त्यांना बोलता येत नाही. नाही, आमच्या लग्नाच्या वरतीत तिला अर्धांग वायूचा झटका आला आणि तेव्हापासून ती मला परत जाण्यास सांगितलं. तू दुसरं लग्न कर, आपण तिला हॉस्पिटल मध्ये ठेवू, अनाथाश्रमात ठेवू. पण माझं मनच मानेल ग. तुम्ही खूप ग्रेट आहात. सॉरी, मी तुझा मूड खराब केला. पण काय करणार, कोणाकडे बोलल्याशिवाय परत वाटत नाही ग. तुम्हाला कधीही मन मोकळं करावं असं वाटलं ना, बोलावं असं वाटलं तर कुठलाही संकोच न बाळगता माझ्याकडे या. आजपासून तुम्ही एकटे नाही, मीही आहे तुमच्या बरोबर. आय एम सॉरी पूर्वा. अहो सॉरी कशासाठी? सॉरी नाही ना. थँक यू पूर्वा. आता थँक्स वगैरे प्लीज म्हणू नका. हल्ली तुमच्यासारखी चांगल्या मनाची माणसं शोधूनही सापडणार नाही. नाही सापडणार, त्याच्यासारखा लफंगा माणूस शोधूनही नाही सापडणार. म्हणजे? म्हणजे माधव मालवणकरची थोडीफार माहिती काढली मी. थोडी की फार? ऐकायची असेल तर ऐका, नाही तर जा. नाही नाही, तुम्ही सांगा. हे तू गप्रे, येऊ दे. ये 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 ये. चहा चहा. चहा नाही, माहिती. त्याची माहिती अशी आहे की तो ज्या SACB नावाच्या फॉरेन बँकेत कामाला आहे असं सांगतो, ती जळगावची सुभानराव अडकित्ते कोऑपरेटिव्ह बँक आहे. तरी वाटलंच होतं मला त्याच्यासारखा फडतूस माणूस फॉरेन बँकेत कसं काय कामाला लागू शकेल. आणि दुसरी महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्या बँकेतून कळली काय, त्याचं लग्न झालंय आणि त्याची बायको जिवंत आहे. पण त्याची बायको गडबड आहे, कारण तिच्याबद्दल कुणी काही बोलायलाच तयार नाही. झालं तुमचं सांगून? अगं पूर्वा सिरियसली, आम्ही खरं सांगतोय. हवं तर तू त्या माधव मालवणकर ना विचार. त्याची काहीही गरज नाहीये, कारण मला माधवजींनी ऑलरेडी सगळं सांगितलंय त्यांच्या बायको बद्दल. आणि तरीही तू त्याच्याशी मैत्री ठेवली आणि ह्या पुढेही ठेवणार. अरे एवढ्या चांगल्या मनाचा माणूस संपर्कात येण्यासाठी नशीब लागतो. आज तो माणूस जे काही करतोय त्याच्या 5% देखील आपण करू शकलो ना, तर आपलं जीवन सार्थकी लागलं असं म्हणता येईल. काही असो, मी ठरवलंय त्या माणसाला साथ द्यायची. त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्याची सोबत बनायचं. राज, कसला विचार करतोयस? काय नाही यार. यार त्या मामाची ना आपण ट्युशनच लावली पाहिजे. मानला पाहिजे यार त्याला. मानला नाही, मारला पाहिजे यार. तो जर असाच बॅटिंग करत राहिला ना तर आपलीच आयडिया आपल्याच डोक्यावर येऊन बसेल. पण राज, आता आपण काय करायचं? आता एकच पर्याय. काय? आपण त्याची सुपारी द्यायची. अरे म्हणजे मारायचं त्याला? नाही, घरी पिंजऱ्यात पाळायचा. यार तू पण ना यार. पण राज, सुपारी द्यायची कुणाला? वेलकम टू पॅराडाइस. काय रे, कुठे चाललात? आम्हाला गजराताईंना भेटायचं. काय काम काय? सुपारी द्यायची. ए शाण्या, जरा हळू बंबल ना. आता हळू कसं बंबल? ए चिक्रोल, बंद कसल्या पाहिजे काय? कोणी ऐकलं ना तर ताईच्या इज्जतीचा फायदा होईल. हा पण त्यात काय, सगळ्यांना माहिती आहे की त्या अशी कामं करतात म्हणून. पण कोण बोलत काय? बोलत काय कोण? काय ह्या टायमाला ताई इलेक्शनला उभ्या राहणार आहेत ना, त्यामुळे लोचा नाही पाहिजे यार. नाही, वी आर सॉरी. हा हा सॉरी. जाऊ आज जाऊ. ए चिकण्या, काय रे एवढी घाई कसली तुला? चला या एकेकाने. ओ काहीतरीच काय. नाही काय रे बांगडू, आज चेकिंग साठी बोलावते मी. कोण? तुम्ही करणार चेकिंग? नाही कशाला.
पायाच्या नाळ्या तोडून टाका त्यांच्या, लय वटवट करते. ठीक आहे. हीच का ती दोन पोर? चल उचल आत घे आणि चांगले फटके दे यांना. हात उठा. अरे हो ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे आम्ही दोघांनी काही केलेलं नाहीये. काय केलेलं नाही, गैरसमज होतोय. आज चल तुला चांगलाच समज देते. गैरसमज होतोय ताई. ती ही पोरं नाहीयेत. ही पोरं नाहीत? मग माझ्याकडे काय काम आहे तुमचं? माझं नाही, ह्याच काम आहे. बोल रे तता पप्पा बोबड्या, पटकन बोल. ताई हे कसली तरी सुपारी घेऊन आले. ओ सुपारी. बसा. नमस्कार. हे राज, अरे बाई खूप डेंजर दिसते यार. ओ काय तू बोला तिच्याशी? हा मी नाही, तूच बोल. तू बोल ना, तुला बोलता चांगलं येत. नाही नाही तू बोल ना, तू बायकांशी चांगलं बोलू शकतो. अरे पण तरी तू बोल. का आता कुठे गेला तुझा कॉन्फिडन्स? हे चंगू मंगू इकडे काय रे? इकडे काय करताय? काही नाही, आम्ही सहज. हा सहजच असच. ते आपलं गजरात आहेत ना, त्यांचा दरबार बघायला आलो होतो. तुम्हाला काय वाटलं रे, मी राणीच्या बाकीतून आलोय का अलिबाग वरून? खरं सांगा, माझी सुपारी द्यायला आलो होतात ना. काहीतरीच काय. पण काय हो, तुम्ही तिकडे काय करत होतात? काय करत होतात म्हणजे? काय करत होतात म्हणजे कशाला गेला होतात? हे जमनिया, मी तिकडे गेलो नव्हतो, मी तिकडेच असतो. म्हणजे ती गजरा ताई म्हणजे माझ फसलेलं 26वं प्रकरण, माझी बायको. असाच काही कामानिमित्त तिच्या अड्ड्यावर गेलो होतो आणि पटवली पटवली आणि गळ्यात पडली. ये नौटंकी. हे बाग, मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्ही काय वाटेल तो गोंधळ घाला, पण माझ्या वाटेत आडवं येऊ नका. एक लक्षात ठेवा, या स्पर्धेत तुम्ही फक्त दोघ नाही आहात, आपण तिघे आहोत. तिघ नाही, चौघे, तीन नाही, चार. सलाम बाबा. गोल गोल गोल. अरे भिड़ू क्या बोलता है? अरे कैसा चपोर? तिघे नाही चौघे, तीन नाही चार, प्रेमाच्या या रेस मध्ये आपण बी है यार. तिघे नाही चौघे, तीन नाही चार, प्रेमाच्या या रेस मध्ये आपण बी है यार. Hi, hello, sorry, thank you, no mention. Excuse me everybody, no tension. How are you, where are you, when, what, why? Good morning, good evening, okay, goodbye. Wattel te wan, wattel tasa, wattel te karu. Wattel te la, wattel ti tha, wattel tar naru. Wattel tar, wattel dena, wattel dena yaar. Sahiye, mamu, sahiye. Tighe nai chauke, tin nai chaar. Prima chaya res madhe abundi hai ya. Tighe nai chauke, tin nai chaar. Yo 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 yo
काय को लगा दिमाग पे जोर लो चल अपना पंगा करो कभी कभी झोल डोंट वरी बी हैप्पी दुनिया है गोल एवरीथिंग एवरीवेयर चलता है यार सही है भाई सही है तीगे ना चाहोगे तीन नहीं चाह प्रेम जाया रे इस मदे अपन भी है यार तीगे ना चाहोगे तीन नहीं चाह प्रेम जाया रे इस मदे अपन भी है यार मीना सूजी स्वीटी से लेना निगार हरी पत्ती जेब में तो मिलेगी हजार माल है तो दाल है एवरीथिंग इज फाइन डोंट टेक पंगा विद वुमन एंड वाइन लड़की और लड़की कभी चले नहीं साथ डोंट ला बिड़ू तेरे काम की है बात समझा क्या बात मेरी नहीं तो जाने दे खड़ा रे हट के चल हवा दे फालतू में टाइम मुखो खोटी करूँ यार सगळं संपलं आपल्या स्टोरीचा दी एंड झाला दी एंड नाही आता इंटरवल झाला इंटरवल नंतर बघा आम्ही त्याची कशी हालत करतो ते जाओ कॉफी पियो चने खाओ ये फिल्म रहे आबाद मिलते हैं ब्रेक के बाद ए सोहम अरे काय झालं काय अरे मी राज एक स्वप्न बघितलं यार भयानक अरे पूर्वा त्या माणसाच्या मिठीत होती रे आणि आय लव्ह यू म्हणाली त्याला काय हो काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस असं कसं होईल हो स्वप्नो के सौदागर जरा थंड घ्या आणि बघा काय चाललंय ते हाय हरिशील राव हाऊ आर यू फाईन फाईन अरे बऱ्याच दिवसांनी आलास कुठे बाहेर गेला होतास का हो आम्ही आमच्या उद्योगांची व्याप्ती वाढवण्यासाठी परदेशवारीला गेलो होतो ओ यू मीन अब्रॉड या झेकोस्लोवाकियाला गेलो होतो दॅट्स ग्रेट पूर्वा अंतःपुरात जाण्यास मनाई आहे का ओ आय एम सो सॉरी चल जाऊया या अरे तुम्ही लोक इकडेच आहात या ना तुमची ओळख करून देते हे आहेत धैर्यशील राव कोयते पवार कोल्हापूरच्या गडहिंग्ला संस्थानाचे संस्थानिक आहेत आणि त्याचबरोबर खूप मोठे उद्योगपती सुद्धा हिरू ऑटोमोबाईल्स हिरू पेट्रोकेमिकल्स हिरू टेक्सटाईल्स हे सगळं जे आहे ना पूर्वा आय एम सॉरी धीरू मला माहितीये की तुला तुझी स्तुती केलेली अजिबात आवडत नाही एनिवे हे सगळे माझे मित्र सोहम माधवजी आणि राज नमस्कार सोहम राव नमस्कार राज साहेब नमस्कार माधवराव पंत हा चला आपण अंतपुरात जाऊया हे कुठे नागपूरच्या बाजूला आहे का हा? अरे आतमध्ये जाऊयात का असं म्हणताय ते काय ना की आम्हाला एसी शिवाय अजिबात जमत नाही अच्छा मग तुम्ही कोल्हापूरला असताना काय करता आमचा महालच एसी आहे म्हणा पण आता आम्ही संपूर्ण कोल्हापूर सेंट्रली एसी करण्याचा मनसुबा आहे आमचा चल चल राव कसे आहेत घरी सगळे मजेत सगळे अगदी मजेत आहेत पूर्वा देवी पूर्वा देवी काय जस धैर्यशील राव तसच पूर्वा देवी तुला या आधी आम्ही सांगितलंय की आम्हाला धीरू म्हटलेलं आवडत बर धीरू कसा चाललाय बिझनेस बिझनेस कुठे चाललाय आम्हीच चालतोय चांगलं म्हणजे अमेरिका म्हणू नका
ऑस्ट्रेलिया म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, आम्ही कुठे म्हणतोय? म्हणजे जगातल्या प्रत्येक देशात आमचा एक तरी उद्योग आहेच. पण मी काय म्हणतो, येस इकडे इकडे मी काय म्हणतो, पूर्वाची आणि तुमची ओळख कशी? कशी काय, इथलीच. मी सांगतो काय, साधारणपणे 2 महिन्यांपूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला परदेशातून भारतात आलो. परदेशातून म्हणजे कुठून? युगांडा. युगांडाहून पिझ्झा खायला आम्ही इकडे आलो. नाही पण युगांडाचा आणि पिझ्झाचा काय संबंध? पिझ्झा खाण्याची सवय आम्हाला युगांडात लागली. नाही पण तरीही आम्ही इथेच आलो. इथे आलो आणि पूर्वा दिसले. अच्छा, म्हणजे पश्चिमेकडून तुम्ही पूर्वाकडे आलात. पूर्वाची आणि आमची ओळख झाली. आता ओळख झाल्यावर मन जुळायला काय वेळ लागतोय? खरंच आम्ही दोघं खूप छान मित्र आहोत. माधवराव पंत, सोहमराव. अहो हा सोहम. हा तेच, जे तुम्ही कोणी असाल ते आभारी आहे. जर तुम्ही कोणाला काही सांगणार नसाल तर आम्ही तुम्हाला एक आतल्या गोटातली बातमी सांगतो. शी काहीतरीच काय? ए ते त्यांच्या सिक्रेट बद्दल बोलताय. झेमनी आहे. तुम्ही सांगा, सांगा. आमच्या मा साहेब विवाहाच्या विचारात आहेत. या वयात कमाल आहे. त्यांच्या नाही, आमच्या विवाहाच्या विचारात आहेत. आणि त्यांना पूर्वाची तसबीर अत्यंत आवडलेली आहे. येत्या वसंतात आमचा विवाह लावण्याचा त्यांचा मनसुबा आहे. काय हो, हे पूर्वाला माहिती आहे? लवकरच माहीत होईल. आणि यासाठीच तर आम्ही इथे आलो आहोत. आणि जर का तुम्ही आम्हाला काही मदत करू शकलात तर आम्ही तुम्हाला प्रत्येकी 1000 सुवर्णमुद्रा इनाम देऊ. 1000 सुवर्णमुद्रा? हे बरोबर कळलं तुला? झेमण्या. तर झेमण्या, तर धीरूजी, तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर बराच असेल नाही? अजिबात नाही. अहो, बाहेरच्या देशात आम्ही एवढे फिरलो एवढे फिरलो, सगळे सरळ सोट रस्ते, टर्न मारायला जागाच नाही. काही म्हणा यार, मला तो धीरू आहे ना थोडा झोलझाल वाटतोय. एक्झॅक्टली, त्याचं वागणं बोलणं सगळं खोटं वाटत होतं. काय नाही, तुम्ही कितीही आपटलीत ना तरी तो धीरूच पूर्वाला घेऊन जाणार. का? एक तर तो श्रीमंत आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे सिंपथी आहे तो अपंग असल्याची. पण जर का तो श्रीमंत नसेल तर मग काय, त्याला बाजूला करणं सोपं होईल. आणि तो श्रीमंत असेल तर मग काय, आपल्याला बाजूला होणं सोपं होईल. पण मी काय म्हणतो राज, आपण ना त्या धीरूची डिटेल इन्फॉर्मेशन काढूया. करेक्ट. तो राहतो कुठे, करतो काय, खातो काय, पितो कुठली, सगळी माहिती काढूया. आणि एकदा का त्याला बाजूला केला की मग आपलं काय ते बघता येईल. अरे पण असली माहिती देणार कोण आपल्याला? सिंपल भाभी. तुम्ही पोर बरीच शौकीन दिसत. तसली भाभी नाही काय, डिटेक्टिव्ह भानुदास भिंगे. भाभी. 5000 रुपये होतील. अहो दरवेळी तोच डायलॉग काय मारता, काहीतरी वेगळा बोला ना. अजिबात नाही, आपलं काम चोख असतं म्हणून आपण पैसे सुद्धा वाजवून घेतो. येऊ दे. इन्फॉर्मेशन आली नाही, या वेळेला चहा आला. तुम्ही अर्थातच चहा घेऊन आलेला आहातच, त्यामुळे तुम्हाला चहाचा आग्रह करण्याचा मूर्खपणा न करता मी चहा घेऊन येतो, तोवर तुम्ही काय तो निर्णय घ्या. काय रे, तुम्हाला दुसरा कोण भेटला नाही काय?
हा टकल्या ढेपश काय काम करणार आहे? ओ बरोबर काम करणार, तुमची इन्फॉर्मेशन यानेच दिली होती. तुम्ही माझी सुपारी दिली होती? सुपारी नाही, 5,000 रुपये दिले होते चांगले मोजून. बोला काय निर्णय झाला? मला एक कळत नाही, तुमच्या खिशात जर पैसे नाहीत तर तुम्ही सुपारी घेऊन माझ्याकडे येता कशाला? आपलं काम एकदम चौक असत. आता यांची कशी इन्फॉर्मेशन करेक्ट काढली की नाही? अच्छा माझी सुपारी घेतो काय? थांब तुला माझ्या बायकोकडेच नेतो. तुमची बायको म्हणजे कोणी मंत्री विंत्री आहे की काय? कळेल कळेल. अच्छा मोठे मोठे मंत्री सुद्धा घाबरतात माझ्या बायकोला. बरोबर बरोबर. ऐकून ऐकून गजरा ताई. गजरा ताई खरच? आओ आओ साहेब माझं चुकलं, तुमची सुपारी मी घ्यायला नको होती. पण काय करणार, मला माहित नव्हतं ना. आता माहित झालंय ना, आता चुप काम करायचं. आणि आम्ही सांगितलेल्या माणसाची माहिती द्यायची. काय यांच्याशी बोलू एक मिनिट? बोला. याला काय म्हणतात माहितीये ना? काय? आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जावई सुभेदार. बरं कधी देत आहे माहिती? उद्या उद्या आनंद तो उद्या. गजराबाईंना नमस्कार सांगा आणि तुम्ही मनात काही ठेवू नका. अरे नाही नाही. बरं मी काय म्हणतो भिंगे साहेब, फीच काय? 5,000 रुपये. माझ्या इथे लिहिलंय कमी आहे म्हणून. अहो तुमच्याकडनं फी घेऊन मला निजधामाला जायचंय का? तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळेल, तीही फ्री ऑफ कॉस्ट. हॅलो हॅलो, मी डिटेक्टिव्ह भानुदास भिंगे बोलतोय. हा भिंगे साहेब बोला. काय मिळाली का माहिती? म्हणजे काय, बरीच माहिती मिळाली. येऊ दे. ये 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 ये. आता बोला हो. बोलतो ना. कोल्हापूरच्या गडिंगला संस्थानात कोयते पवार आहेत, पण त्यापैकी धैर्यशीलराव कोणीच नाहीये. काय सांगताय? हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे धीरू ऑटोमोबाईल्स, धीरू पेट्रोकेमिकल्स या ज्या कंपन्या आहेत ना, त्या धीरेन जयस्वाल नावाच्या एका माणसाच्या आहेत. काय सांगता काय? आणखी काही? 5,000 रुपयात तुम्हाला काय विश्वकोश हवाय? आणखी माहिती हवी असेल तर 5,000 रुपये द्या. हो गजराताईंना सांगू. आणखी पैसे दिले नाहीत तर माहिती मिळणार नाही असं म्हणालो का मी? सारखे घाबरवता काय, मी करतो प्रयत्न. आता ठेवा फोन. सॉरी धीरू, मला थोडं उशीर झाला. त्यात काय, आम्ही तुझी कितीही वाट पाहायला तयार आहोत. बरं माझं राहू दे, तू सांग आई साहेब काय म्हणतायत. मा साहेबांना तर वेळच लागलंय. काय? त्यांना आमच्या लग्नाचं वेळ लागलंय. ओ मग त्यात काय, करून टाक लग्न. करून टाक काय, मनासारखी एखादी मुलगी नको का मिळाला आम्हाला? तुला आणि मुलगी मिळत नाहीये. नाही तशा बऱ्याच मुली सांगून येत आहेत, बऱ्याचशा राजकन्या आहेत. एक तर फॉरेनर आहे. फॉरेनर? होनोलुलूच्या सोमाजी गुंडा प्रांतातील राजकन्या आहे. पण तुला खरं सांगू, आम्हाला राजकन्या नकोय. मग कशी मुलगी पाहिजे तुला? तुझ्यासारखी. म्हणजे तुझ्यासारखीच एखादी साधी सरळ आणि गोड मुलगी शोधतोय आम्ही. धीरू बघ, मी तुला सांगायचंच विसरले. माझी एक फ्रेंड भलतीच इम्प्रेस झाली तुझ्यावर आणि कधीच तिला तुला भेटायचंय. एक मिनिट. हा जेसिका. येस गुरुवा. कम. अरे ती कधीची पाठी लागली माझ्या. धीरू दिस इज माय फ्रेंड जेसिका, अँड जेसिका दिस इज मिस्टर धैर्यशील राव कोयते पवार. वेल मला काहीतरी काम आहे, मी निघते. एक्सक्यूज मी. हाय सर, हाव आर यू सर? फाईन फाईन. ऍक्च्युली सिन्स वेन आय हॅव सीन यू, आय वॉज रिअली इगर टू मीट यू सर. नो नो सर, सर आय रिअली ऍडमायर युअर इंटेलिजन्स अँड विल पॉवर. गुड.
So would you like to come for dinner with me? No, it's too late. Oh. I have to go. Sir. Excuse me, everybody. What happened to go? What happened? I... चल अरे काय आहे किती उशीर गेला तो गेला अरे आता गेला अरे मग चला आपण त्याचा पाठलाग करू आणि मी काय धाव ते तुमच्या मागे या ना तेवढेच बारीक व्हाल तुम्ही अरे तुमची महाचर्चा बंद करा ओ मालवणकर बसाव ट्रिपल सीट याला काय काय करायला लागतं आयुष्यात तुमच्यासाठी ना आमच्यासाठी तो बघ आज चाललंय बघ हॉटेलचं नाव बघ काय आबाचा ढाबा काय पण नाव आहे पण आता तो जेवून येईपर्यंत आपण इथेच थांबायचं नाही नाही आज जाऊया नाही आज जायला हरकत नाही पण माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे एला कसल्या कडक्या लोकांबरोबर फिरतोय मी चला ज्यानी टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही आहे सगळ्यात महागडी डिश फक्त 14 रुपयांची आहे आपल्यासारखेच लोक येत असणार ना इकडे अरे गप्पा सारे एक तर हा कुठे दिसत नाहीये यार कुठे गेला असेल हा टॉयलेटला गेला असणार चला टॉयलेट मध्ये धुवूया त्याला नको तिकडे त्यापेक्षा आपण इथेच बसूयात येईल ना तो एवढ्यात चला 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 बोला साहेब काय घेणार साहेब साहेब हिरू हिरू हे पकडा माफ करा हो मला माफ करा काय 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 धीरू ऑटोमोबाईल काय धीरू पेट्रोल काय पेट्रोल टाकून पेट्रोल काय आपलं पेटव काय आपल्याकडे बघून चेहरा कसा करायचा आणि मला काय म्हणाला होता ऑस्ट्रेलियावरून आलास तू ऑस्ट्रेलियावरून आलास तू अरे बारामतीला तरी कधी गेला होतास का ठेकण्या आणि काय 1000 सुवर्ण मुद्रा सहस्त्र किशात रुपया तरी आहे का तुझ्या नाही मी फाटका वेटर आहे हो आयुष्यात मोठं व्हावं म्हणून कुठल्या तरी मोठ्या हॉटेलच्या वेटरशी लग्न झालं की आपण पण सेटल हो म्हणून हे सगळा आणि मग ती इम्पोर्टेड गाडी माझा मित्र ड्रायव्हर आहे तिकडं बघितलं मित्र कशी मदत करतात ते बघितलं आणि ते दागदागिने प्रॉपर्टी ते महागडे कपडे भाड्याचे आहे ते भाड्याचे भाड्याचे तुझं नाव तरी तुझंच आहे का भाड्याचं आहे भाड्याचं म्हणजे माझं नाव धैर्यशील आहे आडनाव कोयते पवार भाड्याचे आडनाव काय चिपळून कर कुठला तू चिपळून जाऊन पूर्वाला सांगू नका मेहरबानी करा पूर्वाला यातलं काही सांगू नका प्लीज ठीक आहे पूर्वाला नाही सांगणार पण उद्यापासून पूर्वाच काय
कोण पूर्वा? मी तिला ओळखत पण नाही. काशी उद्यापासून पूर्वाच काय, पण तिच्या कॉफी शॉपच्या जरी आजूबाजूला दिसला तर खऱ्या खुऱ्या कुबड्या घेऊन फिरावं लागेल. नाही दिसणार कुबड्या, नाही दिसणार. उद्या सकाळी पहाटेची पहिली एसटी पकडून मी चिपळूणला जाणार. नको रे बाबा तिला पुढी. आई आई मी येतो चिपळूणला. पूर्वाला धीरू बद्दल ऐकल्यानंतर खूप वाईट वाटेल ना रे. हो रे, आणि ती अपसेट झालेली तुला बघवणार नाही ना. तेच तर. जाऊ दे, तू थांब इथे, आम्ही जाऊन सांगतो तिला. चल अरे तुम्ही, बरं झालं तुम्ही लोक आलात. ते बघितलं का धीरू चालायला लागलाय. आय एम सो एक्सायटेड. पूर्वा अगं, पण तुमचाही विश्वास बसत नाही ना. माझाही बसत नव्हता, पण हे खरंय सोहम. खरं तर आमचाही विश्वास बसत नव्हता. काल पहाटे पूर्वा आमच्या स्वप्नात आली. आम्हाला म्हणाली, उठ धीरू, उठ, तू चालू शकतोस. आमचा आत्मविश्वास उचंबळून आला. आम्ही प्रयत्न केला आणि पाहतो तर काय, आम्ही चक्क चालायला लागलो. पूर्वा, आम्ही तुझ्या आयुष्यभर रूढी राहू. आम्ही तुला कधीच विसरणार नाही. ए बस कराई नाटक. अगं पूर्वा, हा धीरू आहे ना, एक नंबरचा लफंग आहे. हा संस्थानिक उद्योगपती वगैरे कोणी नाहीये. कालच आम्ही याला एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करताना बघितलंय. माधवजी, त्यात असतं त्याचं मोठेपण आहे. धीरूने मला सगळं काही सांगितलंय. चालायला लागल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याने आपल्या वडिलांची अमाप प्रॉपर्टी बिझनेस सगळं काही सोडून एका लहानशा हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली. धीरू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. जाऊ दे पूर्वा, त्यांना आम्ही विश्वास ठेवण्यालायक वाटत नसू तर आम्ही इथून कायमच निघून जातो. नाही धीरू, तू कुठेही जायचं नाहीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यार धीरू, आम्ही तुला समजण्यात चूक केली यार. तू ग्रेट आहेस, तू ग्रेट आहेस. होय धीरू, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. थँक यू. पण एका अटीवर. अट? कोणती अट राज? आता पार्टी हवी. पार्टी? कम ऑन धीरू, एवढे सगळे म्हणतो, थ्रो अ पार्टी. टाकूया, देऊन टाकूया पार्टी. आज ऐसा जश्न होगा कि धीरू उसे जिंदगी भर नहीं भूला पाएगा. ओ धीरू, आज मी किती खुश आहे. आम्ही सुद्धा. आम्ही सुद्धा? येस, मी सुद्धा. सर, आपण काही घेणार आहात ना? अरे घेणार म्हणजे घेणारच. अरे आज आपल्या धीरूची पार्टी आहे. हे बघ, काही कमी पडता का मने कळलं? मला एक सांग वेटर, तुमच्या हॉटेलमध्ये स्पेशल काय आहे? सर, आमच्या हॉटेलमध्ये स्पेशल डिश आहे. स्पेशल काश्मीरी, स्पेशल आफ्रिकन, स्पेशल इराणी. ठीक आहे. एक काम कर. सर, मी नेहमीच काम करतो. आणखी एक काम कर, या सगळ्या स्पेशल डिश एक एक करून घेऊन ये. सगळ्या? मी आता मराठीत बोललो ना. एक मिनिट हा. ए, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नॉट ॲट ऑल. चल घेऊन ये.
बरोबर। पूर्वा हे पार्टी वगैरे सगळं ठीक आहे, पण आज आम्हाला तुला एक गोष्ट सांगितलीच पाहिजे। काय झालं धीरू? पूर्वा ऍक्च्युअली या तिघांबद्दल खूप मोठा गैरसमज झाला होता, पण तुला सांगतो, राज साहेब, सोहमराव, माधवराव पंतांसारखी मोठ्या मनाची माणसं आज शोधूनही सापडणार नाही। धीरू, तू हे सगळ्यांसमोर मान्य करतोस, ह्यातच तुझा मोठेपणा आहे। पूर्वा, खर तर ही मेजवानी आमच्याकडून जरी असली तरी या तिघांनी अगदी हट्टानं, बरं का, म्हणजे अगदी हट्टानं आम्हाला सांगितलं की आजच्या देयकाची रक्कम हेच भरणार आहे। देयकाची रक्कम ना देऊ, त्यात काय? ए, अरे देयक म्हणजे बिलाबद्दल बोलतोय तो, बिल बिल। खरंच माधवजी, सोहम, राज, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, तुम्ही खरंच बिल भरणार आहात। सर, आणखी काही डिश बाकी आहेत आणू का? ना, अरे आणा, अरे आणू म्हणून काय विचारताय? सगळ्या डिश आणा। नाही नको, मी आताच पॅक झालोय। हो ना, आणि अन्न वाया गेलेलं आवडत नाही मला अजिबात। नाही, मला सुद्धा ऍसिडिटीचा खूप त्रास होतो। सर, एक आफ्रिकन डिश बाकी आणू का? अरे नको, सांगितलेलं कळत नाही तुला। गाईज, मला निघायला हवं, बराच उशीर झालाय ना। आम्हाला पण निघायला हवं, नवीनच नोकरी आहे ना, वेळेवर पोहोचायला हवं। येतो आम्ही। बाय एव्हरीबडी। नमस्कार। पोरगी गेली, इच्छा मेली, कहा राजा भोज, कहा गंगू तेली। पूर्वा, हा, तो हो पुढे, आम्ही आलोच। बर, लवकर ये। येस सर। आपण? मॅनेजर। बर झालं, ही ऑर्डर घ्या आणि पार्सल ह्या पत्त्यावर पाठवा। पार्सल आताच गेलं ना? ए नाही, पार्सल आता पाठवतो ना। हा, आबाच्या दाब्यावर पार्सल। काय प्रॉब्लेम आहे का? नाही, अजिबात नाही। आणि बिल? हा, त्या टेबलावर न घ्यायचं। बर। सोहमराव, माधवराव पंत, राज साहेब, तुम्ही बिलाचं देतो देतो। नो प्रॉब्लेम सर। पन्नास बियर, 35 चिकन हंडी, 55 रोटी, 16 रेशमी कबाब, 25 आफ्रिकन कबाब। ओ वेटर, हे सगळं आम्ही कधी मागवलं? ते साहेब होते ना तुमच्या बरोबर, ते घेऊन गेलेत। कोण साहेब? ते साहेब। वेटर, किचन कुठे आहे? झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक। जरासी फिल्डिंग, जरासी सेटिंग, जरासी राग पट्टी देऊन टाक, झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक।
चल हटा आइटम ये मेरी है तू इसको ना बटा ए कालसा चिंदी क्या भाई आपको ए कालसा चिंदी नडला मला बोलला चल हटा आइटम ये मेरी है तू इसको ना बटा ए कुप्चे में लेके उसको खर्ची दे उंटा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा झोल 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 करुण टा झोल 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 करुण टा ये झोल 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 करुण टा झोल 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 करुण टा हिल गई अपने को तो बापू वो खट से मिल गई ये चक्कर के नद में सबकी हिल गई चक्कर के नद में साला सबकी हिल गई अपने को तो बापू वो खट से मिल गई ये फंडा तेरा हिट है इसको फिट करंटा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा झोल 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 करंटा झोल 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 करंटा झोल 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 करुंटा झोल 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 करुंटा हे प्रीति रानी मल्लिका या है वो माधुरी हटके है जरा सी जैसे सपनों की परी हे प्रीति हे रानी हे प्रीति हे रानी मल्लिका या है वो माधुरी हटके है जरा से जैसे सपनों की परी ये लक्की है ये भाई इसको नक्की करूं टा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा क्यों टा झोल 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 करूं 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 टा जरा सी फील्डिंग जरा सी सेटिंग अब कैसा बोला सरासी राग पट्टी दोंटा चौंटा झोल 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 करुंटा 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 माझे गाणं काय ऐकत भेटलं चला मी काय नाचायला इकडे निघा इथून चला पूर्वा मी आता तुला जे सांगणार आहे ते खरं म्हणजे खूप आधीच सांगायला हवं होतं पण जाऊ दे आता त्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही मधल्या काळात बरंच काही घडून गेलं आहे मला कोणाहीबद्दल काहीही बोलायचं नाही आहे पूर्वा अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून तू मला आवडतेस ग हे तुझ्या समोर येऊन तुला सांगण्याची माझी कधीच हिंमत झाली नाही म्हणूनच हे पत्र आता तू मला नकार दिलास तरी निदान तुला विचारल्याचं समाधान मला मिळेल कॉलेजमध्ये असतानाच तुझ्यासाठी घेतलेलं ग्रीटिंगही पाठवतोय सोबत आय लव यू पूर्वा तुझा सोहम काय कुठे काय काही नाही काय काय काही नाही काय घर घरपोडी करताय आताच पोलिसांना बोलावतो मी हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काका दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी मित्र आहे पूर्वाचा हे पत्र द्यायचं होतं तिला अहो मग पुण्याला जा ना पुण्याला का कारण पूर्वा कालच पुण्याला गेलीये पुण्याला अचानक लग्न आहे ना कोणाचं पूर्वाचं काय
पूर्वाचं लग्न आहे. पूर्वाचं लग्न आहे म्हणून पूर्वा पुण्याला गेली आहे. पूर्वा लग्न करते? अरे काहीच कशी बोलली नाही. तिने ऍक्च्युली आपल्याला सांगायला हवं होतं. हो ना, निदान मला तरी कळवायला हवं होतं. मी या गोष्टीचा खूप विचार केलाय, पण आता विचार करून सुद्धा काय उपयोग म्हणा. अरे पण ती कोणाशी लग्न करते? तू विचारलं नाहीस का त्या माणसाला? अरे कोणाशी का करे ना, आपल्याला काय करायचं आहे? मी त्या माणसाला काही विचारलं नाही. हा पण येताना धीरू बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसला मला. झालं, म्हणजे त्या धीरूनेच बाजी मारली. मी तुम्हाला 100% सांगतो, पूर्वाचं त्याच्याशीच लग्न असणार आहे. बरोबर आहे, साल्याचा फॉर्म्युला शिकला पाहिजे, नाही पुढच्या वेळी कामाला येईल. पण आता तू कशाला चाललायस पुण्याला पूर्वाचं लग्न अटेंड करायला? तुला पत्रिका पाठवली वाटत. राज प्लीज, मला या विषयावर आता कोणतीही चर्चा नकोय. तुमच्या नादाला लागून मी माझं खूप नुकसान करून घेतलंय. मी पुण्याला माझ्या आई वडिलांकडे जातोय. मला हे सगळं विसरून जायचंय. हे बघ सोहम, राज माझा निर्णय झालाय. मी बहुतेक कायमचाच पुण्याला सेटल होण्याचा विचार करतोय. येतो मी. गुड बाय. मग मालवणकर, काय आपण काय करायचं? जायचं का पुण्याला? अजिबात नाही. एका पोरीसाठी पुण्यापर्यंत जाणं मला पटत नाही. त्यापेक्षा मी दुसरा काहीतरी ऑप्शन शोधतो. मामा तुम्ही, अरे जमण्या, तू इथे काय करतोय? तुम्ही पुण्याला काय करताय? नाही तुला मी विचारतोय. आणि काय रे, तुला पत्रिका पाठवली होती वाटत पूर्वानी? मला सांगत होता. नाही तुला विचारतोय. तुला मला एक सांगा, तुमच्या दोघांचं काम काय इकडे येणार? या सगळ्याचा अल्टिमेट रिझल्ट काय? काय काय? एकमेकांपासून लपत लपत आपण तिघेही इथे येऊन पोहोचलेलो आहोत. तिघे नाही, चौघे. तू इकडे कसा? कसा म्हणजे? जसे तुम्ही तसा मी. मला ना सांगतालात, तुम्हाला काय वाटलं मला काही कळणार नाही? अरे पण मी काल तुला बॅग घेऊन जाताना पाहिलं, मला वाटलं तू पुण्याला चालायस. अच्छा ते होय, ते आमच्या साहेबांचं सामान स्टेशनवर पोहोचवायला गेलो होतो. आणि मी ते एकटा कशाला येईन लग्नाला? कुणाच्या? पूर्वाच्या. काय पूर्वाच लग्न आहे? अरे तुझ्याशीच आहे ना तिचं लग्न. काय पूर्वाच? पूर्वाच माझ्याशी लग्न आहे? उगाच गरीबाची मस्करी करू नका. मग तू इथे कसा आलास? एसटीने. अरे कशासाठी आला? अरे मला कळलं तुम्ही तिघे इकडे आलात, म्हणलं काहीतरी भानगड असणार, बघूया काय म्हणून आलो. या म्हणजे हा सुद्धा आपल्यासारखाच आहे. इसका मतलब है हमा में सभी नंगे हैं. तुम्ही असाल, आम्ही नाही. ये ती एक म्हण आहे झेमण्या, म्हण बघू झेमण्या. एक मिनिट. त्याआधी आपण एक सगळ्यात महत्वाचं काम आहे ते केलंच पाहिजे. काय? काय ना, आपल्या चौघांच्या सेपरेट 4 रूम्स आहेत, त्या आपण 2 करून घेऊयात. का रे? पैसे वाचतील ना. अरे ते तर करूच, पण त्याआधी चौघे मिळून आपला घसा ओला करू. बस रे सोडा. मी काय म्हणतो, आता आपण पूर्वाला पटवण्यासाठी एवढे प्रयत्न केलेलेच आहेत, आणि आता अनायसे आपण एकत्र जमलोच आहोत चौघेजण, तर आणखी एक प्रयत्न काय करायला हरकत आहे ना? 1 last chance. Cheers. Cheers. अरे उद्या लग्न आहे तिचं, आता सगळं ठरलंय, आता आपण काय करणार? लग्न ठरलंय, झालं तर नाही ना? म्हणजे
म्हणजे आपण पूर्वाचं लग्न मोडायचं. ए बरोबर आहे याचं. एकदा काय पूर्वाचं लग्न मोडलं की मग आपल्यात काय ते बघून घेऊ ना. नाही मला हे मान्य नाही. हे बघ सोहम, कम ऑन यार, बी अ लव्हर. अरे कदाचित ती आपल्यापैकी कोणासाठी तरी म्हणली असेल. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, जो डर गया समझो मर गया. ओ हे गब्बर म्हणायचा. गप्प बसा. हे बघा, तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी मला ते पटणार नाही. अरे काही झालं तरी प्रेम केलंय आपण तिच्यावर आणि आपणच तिचं लग्न मोडायचं. हे बघ, जर तुला पटत नसेल ना तर तू जा इथून, आम्ही आमचे प्रयत्न करणारच. नाही राज, मी स्वतः तर ते करणार नाहीच, पण तुम्हाला कुणालाही ते करू देणार नाही. ए जाऊ दे त्याला, चौघांमधला एक गेलाय, आता आपण तिघे. बोला काय करायचं आता. आपण काहीच करायचं नाही, जे काय करायचं ते तीच करे. क्या बे, तीचे तीचे आपण करा देख रहा है. तुम्हारा नाम क्या है? मधुबाला. आमचं एक काम आहे. देख आपण एक बार सब काम के लिए जाता है, बोल. नेहमीचं काम नाही, थोडं वेगळंच काम आहे. वेगळं म्हणजे काय? वो हमारा काम है ना, वो स्पेशल है. स्पेशल देखो, आपण फक्त स्पेशल लोकांसाठीच काम करतो. काय ऍक्टिंग आहे ते? ऍक्टिंग. ऍक्टिंग आता मतलब क्या? देखो उद्या एक लग्न आहे. बाबा तुम्ही रागवलात माझ्यावर. छे, कोण म्हणाला असं? कोणी म्हणालं नाही, पण मला वाटत खर तर हे लग्न मी असं स्वतः घाईघाई ठरवलं. तुम्हाला विचारायला हवं होतं ना, पण बाबा मी. नाही बेटा नाही, असं काहीतरी मनात आणू नकोस बेटा. तू खुश आहेस ना? हो. आम्हाला आणखी काय हवंय? थँक यू बाबा. सॉरी सासूबाई. नवऱ्याच्या सासूबाई, माफ करा, चूक झाली. दिसत नाही. नाही ना. हो माफ करा, चूक झाली. हा पाणी पाणी पाणी. तिकडचं काय करताय? जरा सांभाळून. माफ करा साहेब, जरा काय घाईत नजर चुकले आमची. बर बर, कोण आपण? आम्हाला ओळखलं नाही तुम्ही? नाही. मी श्रीरंग. श्रीरंग म्हणजे गोळवलकरांच्या चिंगीचा मुलगा तू. चिंगी? नाही साहेब, मी मंडप कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे. मग चला कामाला लागा. हा होय साहेब. संस्कार बरे दिसतात साहेब. मला काही कळतच नाही. नमस्कार. आपण म्हणजे आपला चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. आपण बहुधा हमें मिटा सके इन मच्छरों में दम नहीं, कछुए के बदौलत हम सोते हैं, वरना कछुए होते ही नहीं. ते लक्षात आलं, लेकिन आप हो कौन? हम है, बाकी पानी कम है. दिना दिना। ए रजनी, तेरी मारा है? लेकिन नित्य दिया, कैसा मार? देखा मार? ऐसा मार दिया, सत्यानाश, सत्यानाश। साला जाड़िया। नमस्कार. आपण ए
आपल्याला ओळखलं नाही याने. नाही म्हणजे मी चुकत नसेन तर तुम्ही आमच्या गौरीच्या मोठ्या नंदेच्या धाकट्या जाऊ. नाही 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 नाही, आपली चिंगी आजीची बेबी आते आहे ना. हल्दी और चंदन का निखार. काय मामा, सर्कस जॉईन केलीत की काय? आधी स्वतःचा अवतार बघ. लेंगा छब्बा पहनने वाले दूसरों के सूट पर हसा नहीं करते. मराठी राजकुमार काय म्हणजे चिंटू आजोबांच्या पुतण्याच्या बायकोची शक्ती सुद्धा मावळ बहीण मी ओळखलं का? म्हणजे बघा बसा मोठ के लांबचे ना ते धीरू. जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा. नाही बरोबर आहे, अगदी परफेक्ट गेटअप केलायस तू, तुला हे शोभून दिसत. जिने की अरे तू काय याच्या दादा लागतोस. चल आपण राज काय करतो ते बघूया. एक मिनिट कल खेल में. अरे राज तू इकडे काय करतोय? नवरा यायची वेळ झाली. चल. अरे हा कॉन्ट्रॅक्टर मला खरंच आचार्य समजतोय, काय म्हणतो काहीच कळत नाही. मद्रास चेन्नई बॉम्बे मुंबई साउथ राजकुमार मुंबई राजकुमार कटबिडदल्ले कंडबिडदल्ले कटदल्ले रजनीकांत जयललिता करुणानिधि पट्टबिडदल्ले वरवंटा पट्टबिडदल्ले बाल सुब्रमण्यम कवित कृष्णमूर्ति पट्टबिडदल्ले कटबिडदनी बाल पट्टबिडदल्ले रायमन कटबिडदनी इन कंडलडिया और पाटा नाल पट्टबिडदल्ले नमस्कार नमस्कार. एक्सक्यूज मी, आप पाणी 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 ओ पाणी ओ मलाच पाणी पाजतोय. अहो मी तुम्हाला विचारतोय पाणी पाहिजे का? पाणी ओ ओ पाणी कोण पाण घोडा? अरे आपल्या साई आहे कोण? चेहराच दाखवत नाही, उलट मलाच पाणी पाजतोय. पण अजून आपला माणूस आला नाही. तो माणूस यार, आपण बाई बोलवली होती ना. कानाखाली खेचन. अरे बाई माणूस म्हणतोय मी, ही सिक्रेट भाषा आहे. सिक्रेट भाषा? सिक्रेट भाषेत बाईला माणूस म्हणतात? माझ्या लक्षातच आलं नाही. आलं लक्षात, एकदा लक्षात आलं ती बाली. नमस्कार. नमस्कार. आपण म्हणजे बघा सावित्री देवी. सावित्री देवी म्हणजे निंबाळकरांची. नमस्कार. बघा प्लीज प्लीज, गैरसमज करून घेऊ नका. मला सोडा, नाहीतर मी ओरडेन. खुशाल ओरडा, पण त्याआधी मी काय सांगतो ते प्लीज नीट ऐकून घ्या. हे बघा, मला ठाऊक नाही त्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलंय किंवा किती पैसे दिले, पण एवढं निश्चित ठाऊक आहे की तुम्ही जे काही करायला आला आहात ते बरोबर नाहीये. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? कोण आहात तुम्ही? मी त्या मुलीचा. प्लीज हे लग्न होऊ द्या. मला मान्य आहे मी आता या क्षणी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, रिक्वेस्ट करू शकतो फक्त. अरे पण मी. आता निर्णय तुमच्या हातात आहे.
काय करायचं ते तुम्हीच ठरवा. आणि तुम्ही सुद्धा कधीतरी कोणावर तरी प्रेम केलं असेलच ना. एनिवे आय एम सॉरी. शकत नाही. या माणसाने मला फसवलंय. आमचं ऑलरेडी लग्न झालंय. हे बघा मंगळसूत्र, त्यांच्या नावाचं कुंकू. अहो आता तर मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे. ओ भाई काय बोलताय तुम्ही, हे आमचे होणारे जावई बापू आहेत. पण मी नाही नाही ते नाही ते मी त्यांच्या बद्दल बोलतीये. ओ भाई ओ तुमचं काहीतरी गैरसमज होतोय हो. यांना मी आयुष्यात पहिल्या प्रथम पाहतोय. तुमच्या लक्षात येत नाही का? एक मिनिट. मी माधव मालवणकर. अहो विश्वास ठेवा, असं काय करताय? मी मुंबईच्या एका फॉरेन बँकेत कामाला आहे. तू तरी सांगणार ना काय 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 चाललंय? काय काय चाललंय तुमचं? मी तुला विचारतो की तू इथे कशी कशी तुमचं तेरावं घालायला आले इथं कशी? म्हणे ज्याचं लगीन आहे ना तो नवरा मुलगा आपल्या ओळखीचा आहे. ओळखीचा आहे काय? कोकणात आलाय काय? तुम्ही कोकणात जातो सांगून इथं कशाला आलाय? आणि इथं काय करताय? ते बी थोबाट रंगून. आणि ही सटवी कोण आहे? अगं तुझी शपथ घेऊन सांगतो, यांची शपथ, मी माझी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की मी यांना ओळखत सुद्धा नाही ग. अहो असं काय बोलताय तुम्ही? काल रात्रीच आपण भेटलो नाही का? गपना, कशाला माझी चितेवरची लाकडं वाढवतेस? हा उणका दिसत नाही का तुला? ही माझी बायको दिसत नाही का तुला? अरे कसला गोंधळ चाललाय? काय प्रकार काय हा? आणि कोण आहे ती माणसं? थांबा मी सांगतो हा काय प्रकार आहे ते. येऊ दे. ये 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 बाबा हा माधव मालवणकर आणि हा 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 ना सोम दीक्षित. ये रे बाबा ये असं समोर ये 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 ये. आणि तो पाठी दाढीवाला आहे ना, जातोस कुठे? जातो
तो धीरू चिपळूण कर, पळू नको ये ये ये. आणि तो लुंगीवाला राजेश देशमुख, अरे बाबा समोर या. हे चौघही जण पूर्वावर लाईन मारतात आणि तिच्या प्रेमात पडलेत. यापैकी माधव, राज आणि धीरून क्लासिक डान्स बार मधून मधुबाला नावाच्या डान्सरला बोलवलं पूर्वाचं लग्न मोडण्यासाठी. पण जावय बापू, हे सगळं तुम्हाला कसं माहित? अहो, हाडाचा डिटेक्टिव्ह आहे मी. अहो, पण ते चौघ पूर्वाच्या मागे लागलेत ना, मग हे लग्न का मोडतायत ते? तो पार्ट टू आहे आणि ती स्टोरी यांना माहितीच नाहीये. हे काय चाललंय सगळं? थांबा 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 थांबा, असे बावचळून जाऊ नका. हाच तर स्टोरीचा पार्ट टू आहे. येऊ दे, ये 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 ये. तुम्ही चौघांनी मला सुपारी दिल्यानंतर मी विचार केला, तुम्ही चौघही तिच्या मागे लागलात. अशी ही भूलोकीची अप्सरा आहे तरी कोण? म्हणून तिची माहिती काढण्यासाठी मी तिच्या घरी गेलो तर मला तिथेही भेटली अपूर्वा, पूर्वाची जुळी बहीण. मला ती आवडली आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे तिला सुद्धा मी आवडलो. आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न करायचं ठरवलं. तरी मी यांना सांगत होतो की पूर्वाचं नाही, पूर्वाचं लग्न. ऍक्च्युली पूर्वा मी. प्लीज, तुम्ही कोणी काहीही बोलू नका. भानुदास भाऊजींनी सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल मला, आणि म्हणून मुद्दामूनच मी तुमच्या समोर आले नाही. म्हटलं बघूया तरी किती खालच्या पातळीवर येत आहे ते. तुम्ही तर, तुम्ही माझं लग्न मोडायला निघालात. शी पूर्वा, पूर्वा ते सगळं ठीक आहे, पण आपण आधी लग्न लावून घेऊया. मुहूर्ताची वेळ टाळायला नको, नाही का? सोहम, पूर्वा तू चाललायस. पूर्वा, आय एम सॉरी. ते सगळं जाऊ दे, पण तू आज जाऊ शकला नसतास. खर तर माझी तशी इच्छा नव्हती, पण तुझी इच्छा असो किंवा नसो, आज तू जाऊ शकला नसतास. कारण कालच्या गडबडीत तुझं हे पाकिट हॉलमध्ये पडलं होत. ह्या तुझं तिकीट आहे ना? थँक्स सोहम. त्यावेळी मी फक्त तुला नोट्स घेण्यासाठी नव्हतं बोलवलं, आणि आजही मी फक्त तुला हे तिकीट देण्यासाठी नाही आले. तुला काहीच कसं कळत नाही रे. पूर्वा एक मिनिट.
तू हे तेव्हाच बोलला असतास तर एवढ्यात जानी वाओ वा 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 यार पळा 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 कोण पुढे पळतो पळा पळा जानी आप बहुत हसीन है क्या बोलना था मुझे कॉल मी राज राज म्हटल्याने दुरावा कमी होतो राज जानी आमच्या मराठीत एक म्हण आहे मी नाही त्यातली गाढवा पुढे गीता वाचली आमच्या मासाहेबांचा मनसुबा आहे येत्या वसंतात आमचा विवाह एखाद्या राजकन्येशी व्हावा एक्सक्यूज मी गाइस कम ऑन गाइस गो 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 What you wanna do? Hey girl, take your time, all the people grooving. What you want, what you need, the guys for the helping. Twist your minds and we feel fine. What you wanna do, cause the souls are freaking. Good man, hey girl. Good man, what you want? Good man, hey girl. Good man, what you want? चला यहाँ पे कैसी कौन सी है किसकी चाल कब कहा किसे पता चला यहाँ पे कैसी कौन सी है किसकी चाल तू भी संभाल के डाल डाल और कर कमाल बस दे धमाल तू भी संभाल के डाल डाल और कर कमाल बस दे कैसी कौन सी है किसकी चाल कब कहा किसे पता चला यहाँ पे कैसी कौन